इंद्रधनु कला अकादमीतर्फे विदर्भस्तरीय हिंदी मराठी फिल्मी गीत गायनाची अंतिम स्पर्धा 7 फेब्रुवारीला होणार असून त्याच अनुषंगाने 24 जानेवारी रोजी निवेदित गायकांचे ऑडिशन घेण्यात आले. या ऑडिशन फेरीत अमरावती जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील 90 स्पर्धकांनी भाग घेतला होता. तसेच इतर जिल्ह्यातील निवेदित गायकांसाठी ऑनलाईन ऑडिशनची सुविधा सुद्धा इंद्रधनु कला अकादमीतर्फे करण्यात आली होती. हिंदी मराठी विदर्भस्तरीय गीत गायन स्पर्धेतील प्रथम विजेत्यांना 11,000 रुपयांचे बक्षीस देण्यात येणार, तर द्वितीय 7,000 रुपयांची असून तृतीय बक्षीस 5,000 रुपये विजेत्या स्पर्धकांना देण्यात येणार आहे. तसेच इतर बक्षिसांची सुद्धा लयलूट होणार आहे. ऑडिशन फेरीचे विधिवत उद्घाटन मोर्शी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष कैलास फंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते. तर यावेळी माजी नगर परिषद उपाध्यक्ष मोहन मडघे, शिवदास कडुकार, देवेंद्र ठाकरे, माजी नगरसेवक सुनील ढोले, ज्योतिप्रसाद मालवीय, पत्रकार संजय गारपवार, संजय व्यवहारे प्रामुख्याने उपस्थित होते. ऑडिशन राउंड फेरीच्या साठी परीक्षक म्हणून संगीत शिक्षक राजेंद्र गोंडाने तसेच तबला वादक सुशांत घाटोळकर यांनी काम पाहिले होते. संजय गारपवार सह दत्तराज इंगळे, विदर्भ न्यूज, मोर्शी.